नमस्कार मी आज आपल्या या शैक्षणिक व्हिडिओ मध्ये पूर्व माध्यमिक शिक्षकांची परीक्षा विषय गणित घटक मापन व महत्वमापन या घटकांतर्गत उपघटक दशमान परिणामी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या दशमान परिमाणे या घटकासाठी 4% भारांश असून या घटकावर 2 प्रश्न शिष्यवृत्तीसाठी विचारले जातात. तर लांबी मोजण्यासाठी मीटर, वस्तुमान मोजण्यासाठी किलोग्रॅम आणि धारकता मोजण्यासाठी लिटर ही प्रमाणित एकके आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जातात. मित्रांनो, आज आपण नेहमी आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दुकानामध्ये जात असतो. दुकानामधून साबुदाणे, शेंगदाणे, तेल, मीठ, मिरची अशा अनेक जीवनावश्यक वस्तू आपण दुकानातून घेत असतो. तर त्यासाठी दुकानदार आपल्याला 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, 1/2 किलोग्रॅम बरोबर 500 ग्रॅम आणि 1/4 किलोग्रॅम बरोबर 250 ग्रॅम आणि 1/4 किलोग्रॅम बरोबर 750 ग्रॅम वजनाची विविध मापे मोजून आपल्याला जो काही माल आपल्याला आवश्यक आहे तो आपल्याला देत असतो. तर एक लक्षात घ्या की जे 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम होत असतात. या अनुषंगाने आज आपण एका उदाहरणाद्वारे एक अधिक माहिती किलोग्रॅम या घटकाविषयी आपण समजून घेणार आहोत. एका ट्रक मध्ये गावाची 100 किलोग्रॅम वजनाची 60 पोती व 50 किलोग्रॅम वजनाची 80 पोती तांदळाची आहे. तर तांदळापेक्षा गहू किती किलोग्रॅम ट्रक मध्ये जास्त आहे? तर तुम्हाला लक्षातच आलेलं आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, जेवढे 1000 ग्रॅम बरोबर तेवढे किलोग्रॅम, त्याप्रमाणे 60 पोती 100 किलोग्रॅम वजनाची असल्यामुळे त्याचं वजन 6000 किलोग्रॅम होत. तर तांदळाची 50 किलोग्रॅमची 80 पोती आहे, त्यांचं वजन 4000 किलोग्रॅम होत. दोन्हीमधला फरक आपण वजाबाकीद्वारे घेतला असता दोन्हीमधला फरक 2000 किलोग्रॅम आहे, म्हणजे 20 क्विंटल गहू जास्त आहे. तर आज आपण या ठिकाणी लक्षात घेतलं की ट्रक मध्ये तांदळापेक्षा गव्हाची 20 क्विंटल पोती जास्त आहे. ही माहिती आपण आज या शैक्षणिक व्हिडिओ मध्ये समजून घेतली आहे. पुढील अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये समजून घेऊ. धन्यवाद.